जपानमधील प्रसिद्ध माउंट फुजी शिखर गिर्यारोहकांचं आवडतं ठिकाण, मात्र आता हेच ठिकाण गिर्यारोहकांची डोकेदुखी ठरू लागलंय. गिर्यारोहणाच्या नावाखाली इथं पर्यटकांची अक्षरशः जत्रा भरू लागली आहे, त्यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य धोक्यात आलंय. आता ही गर्दी आटोक्यात आणण्याचा सल्ला दिला जातोय. जपानमधील 12,388 फूट उंच शिखर, या शिखरावर आहेत 10 हायकिंग स्टेशन्स, त्यामुळेच पर्यटक माउंट फुजीला पहिली पसंती देतात. मात्र आता इथं इतकी गर्दी वाढू लागलीय की गर्दीतच माउंट फुजी हरवतंय की काय असं वाटू लागलंय. या शिखरावर दररोज गिर्यारोहकांचे जथ्थेच्या जथ्थे पाहायला मिळतात. अर्थात यातले खरेखुरे गिर्यारोहक किती हा प्रश्नच आहे, कारण गिर्यारोहक म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतो तो विशिष्ट पोशाख, पायातले बूट आणि सोबत गिर्यारोहणाचं साहित्य. मात्र इथं तर साध्या चपला घातलेली माणसंही मोठ्या संख्येनं दिसू लागली आहेत. या गर्दीमुळे माउंट फुजीचा श्वास कोंडला जाऊ लागलाय. पर्यटनाच्या आणि गिर्यारोहणाच्या नावाखाली येणाऱ्या गर्दीनं शिखरावर कचऱ्याचं साम्राज्य निर्माण केलंय, त्यामुळे ही गर्दी कमी करा असं म्हणण्याची वेळ इथल्या प्रशासनावर आली आहे. 2012 पर्यंत माउंट फुजीच्या हायकिंग स्टेशनवर 2,00,000 लोकांची गर्दी होत होती. हाच आकडा 2019 नंतर 5,00,000 इतका झाला. 2023 माउंट फुजीला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला, तेव्हाच युनेस्कोच्या सल्लागार समितीनं या शिखरावरील गर्दी आटोक्यात आणण्याचा सल्ला इथल्या प्रांतीय सरकारला दिला होता. अतिउत्साही पर्यटकांमुळे माउंट फुजीचं निसर्ग सौंदर्य धोक्यात आलंय. इथल्या 5व्या हायकिंग स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी बस, ट्रेन आणि इलेक्ट्रिकल व्हेकलची सुविधा आहे, त्यामुळे सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं इथं गर्दी करतात. जपानमध्ये राष्ट्रीय उद्यानं, जागतिक वारसास्थळ असा दर्जा मिळालेल्या जागांवर प्रवेश बंदी नाही, मात्र माउंट फुजीवरील गिर्यारोहणाचा दर्जा राखण्यासाठी या शिखरावर दर दिवसाला 4,000 जणच चढाई करू शकतील अशी मर्यादा घालण्यात आली आहे. असं असतानाही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही, त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी या गर्दीविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. युनेस्कोनंही याबाबत स्थानिक प्रशासनाचे कान टोचलेत, त्यामुळे येत्या काळात माउंट फुजीवर जाण्यासाठी कडक नियमावली असेल अशी आशा करायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24.